हॅलो हॅम वेलकम टू दिस व्हिडिओ ऑफ टेन्थ क्लास इंग्लिश माय सेल भास्कर खडबडी फ्रॉम झेडपी हायस्कूल पळसब डिस्ट्रिक्ट उस्मानाबाद विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या विशेषतः इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ध्येय म्हणजे काय तर याचा आपण एक दोन मध्ये आढावा घेणार या ठिकाणी आपण आता गोल म्हणजे काय किंवा आपला जो हा पाठ आहे बी स्मार्ट बी स्मार्ट म्हणजे काय तर स्मार्ट असणं म्हणजे फक्त दिसायला स्मार्ट असणं नाही तर वैचारिक दृष्टिकोनातून असेल किंवा आपल्या आयुष्याच्या करिअरच्या आणि यशाच्या दृष्टिकोन असेल तर आपलं जे गोल आहे ते गोल स्मार्ट असलं पाहिजे की गोल ज्याला म्हणतो आपण गोल म्हणजे ध्येय तर गोल असेल ऑब्जेक्टिव्ह असेल एम असेल किंवा त्याला आपण आवर ड्रीम्स म्हणतो किंवा डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम जसं सांगतात की मुलांनी स्वप्न पाहिली पाहिजे आता ते स्वप्न म्हणजे कोणती आपण झोपल्यानंतर पाहतो ती स्वप्न का जी स्वप्न आपल्याला झोपू देत नाही ते स्वप्न तर स्वप्न म्हणजेच आपल्या जीवनाचं ध्येय की भविष्यामध्ये आपण काय असणार आहात किंवा तुम्ही किती प्रगती केलेली असणार आहे तुम्ही कोणत्या प्रोफेशनमध्ये कोणत्या ठिकाणी कशा पद्धतीचं आयुष्य तुम्ही जगणार आहात याची कल्पनाचित्र आत्ता तयार करणं म्हणजेच ते तुमचं स्वप्न असणार आहे किंवा ज्याला आपण ॲम्बिशन्स म्हणजे आपल्या महत्वाकांक्षा म्हणतो मला माझ्या आयुष्यामध्ये ठराविक गोष्ट करायची आहे किंवा काही मुलं म्हणतात समजा मला डॉक्टर व्हायचं आहे मला इंजिनियर व्हायचं आहे किंवा मला सायंटिस्ट व्हायचं असेल दॅट इज युअर ड्रीम्स दॅट इज दॅट आर युअर गोल्स दॅट आर युअर ॲम्बिशन्स तर याच तुमची ध्येय असणार आहे किंवा हेच तुमचं स्वप्न असणार आहे हेच तुमची महत्वाकांक्षा असणार आहे किंवा ॲस्पिरेशन्स ॲस्पिरेशन्स म्हणजे सुद्धा जी बाब की ज्या बाबीसाठी तुम्ही पेटून उठताय किंवा त्विषानं कार्य करत आहात तर गोल असेल ड्रीम्स असेल ॲम्बिशन्स असतील किंवा एस्पिरेशन्स असतील तर हे शब्द कमी जास्त अर्थानं एक ठराविक जो काही अर्थ स्पष्ट करतात तो अर्थ म्हणजेच आपल्या जीवनातील स्वप्न किंवा आपलं ध्येय आता ध्येय म्हणजे नेमकं काय तर गोल तर सरळ सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आज तुम्ही कुठं आहात आणि काही वर्षानंतर किंवा ज्यावेळेस तुम्ही प्रौढ झालेला असाल ज्यावेळेस तुम्ही मोठ्या व्यक्ती म्हणून झालेला असाल तर त्यावेळेस तुम्ही कुठं असाल याचं जे कल्पना चित्र आहे किंवा आत्ता तुम्ही जिथं आहात इथून तुम्हाला कुठपर्यंत पोचायचं किंवा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्या ठिकाणी पोचायचं तर हे जे डिस्टन्स आहे आत्ता तुम्ही जिथं आहात आणि जिथून तुम्हाला पुढं तुमच्या आयुष्यामध्ये पोचायचं हे जे अंतर आहे किंवा हा जो गॅप आहे तर हाच गॅप आपल्याला कसा जायचं किंवा नेमका आपल्याला कुठं पोचायचं ते डेस्टिनेशन इन युअर फ्युचर और द पॉइंट वेअर यू वॉन्ट टू रीच इन कमिंग फ्यूचर येणाऱ्या भविष्य काळामध्ये तुम्हाला कुठं पोहोचायचं किंवा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कोणत्या उंचीवर जायचं आहे तर ते ठिकाण ते गंतव्य ठिकाण किंवा ते अंतिम ठिकाण म्हणजेच तुमचं ध्येय असणार आहे तुमचं स्वप्न असणार आहे वेअर आर यू नाव अँड वेअर डू यू वॉन्ट टू गो आता तुम्ही कुठं आहात आणि तुम्हाला कुठं पोचायचं म्हणजेच काय आत्ता तुम्ही कोणत्या स्थितीमध्ये आहात आणि तुम्हाला भविष्यामध्ये कोणत्या स्थितीमध्ये असायला आवडेल हा जो गॅप आहे हा गॅप भरून काढण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा याच्यासाठी आपणाला अभ्यास करायचा जेणेकरून तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये तुमच्या दृष्टीनं महत्वाचं असणारं जे कार्य असेल जे पोझिशन असेल किंवा जे काही समजा तुमचं इच्छित असणारं ध्येय असेल तर ते गाठल्यानंतर जो आनंद आहे जे समाधान आहे किंवा जे सुख आहे ते तुम्हाला प्राप्त होणार आहे द रोड ऑर द वे ऑन विच यू कॅन वॉक अँड रीच टू युअर डेस्टिनेशन तर तो मार्ग म्हणजे आत्ता तुम्ही जिथं आहात आणि इथून तुम्हाला जिथं पोचायचं आहे म्हणजे तुमचं ध्येय किंवा तुमचं स्वप्न किंवा ज्याला आपण यशस्वी ध्येय असं म्हणू तर आत्ता जिथं आहात तिथून जिथं पोचायचं तर हा जो काही मार्ग आहे की कोणता मार्ग निवडल्यानंतर मला अपेक्षित असणाऱ्या ठिकाणी मी पोचणार आहे द पीपल हू हॅव नॉट गोल्स दे वर्क हार्ड फॉर अकम्प्लिशिंग अदर गोल्स आता ध्येय नसेल तर चालणार नाही पण मित्रांनो तुम्हाला कुठं जायचं हे माहीत असेल तरच कोणता रस्ता निवडला पाहिजे कोणत्या वाहनाची निवड केली पाहिजे आपणाला तिथपर्यंत जाण्यासाठी साधारणतः कालावधी किती लागणार आहे आणि ज्यावेळेस आपण याचं नियोजन आपण करू शकतो आणि ज्यावेळेस आपण प्रत्यक्षात प्रवासाला सुरुवात करू मग आपणाला जिथं जायचंय ते जर आपणाला अगोदरच माहीत असेल तर त्या ठिकाणी पोहोचणारा मार्ग योग्य असणारे वाहन आपण निवडू आणि तुम्ही तुम्हाला अपेक्षित असणाऱ्या ठिकाणी तुम्ही पोहोचा समजा आपणाला पुण्याला जायचं जर आपणाला माहित असेल पुण्याला जायचंय तरच पुण्याकडं जाणारा जो मार्ग आहे आणि त्या मार्गावरील जी काही वाहतुकीची साधन आहे त्यापैकी फास्टेस्ट रूटचा आपण यूज करू आणि आपणाला अपेक्षित असणाऱ्या ठिकाणी आपण पोहोचू आपण बऱ्याचदा नवीन शहरामध्ये वगैरे जातो पाहुण्यांकडं वगैरे जातो आणि जर समजा तुमच्याकडं पत्ता नसेल त्यांचा ॲड्रेसच नसेल तर तुम्ही त्यांना कसं शोधणार म्हणजेच आपण शोधतोय किंवा आता समजा गुगल मॅप वगैरे आहे परंतु गुगल मॅपसुद्धा दाखवत असताना तुम्हाला त्याचा ॲड्रेस टाकावा लागतो की नेमकं तुम्हाला काय सर्च करायचं आहे तुम्हाला काय सर्च करायचं हेच माहीत नसेल जर तुम्ही सर्च करत असाल तर तुमची शोध मोहीम थांबणारच नाही का थांबेल नाहीच थांबणार किंवा आपल्याकडे पत्ताच नाही किंवा आपल्याला समजा लातूरच्या शहरामध्ये एखाद्या व्यक्तीचं ठिकाण हुडकायचं आणि आपण समजा दुसऱ्या शहरामध्ये नांदेड शहरामध्ये असेल औरंगाबाद शहरामध्ये शोधत असू तर मग आपण तो पत्ता सापडेल का नाही सापडणार ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये याचा उपयोग करत असतो आपण प्रवासाला निघण्याच्या अगोदरच प्रवास किती दिवसाचा आहे आपल्याला कुठं पोचायचं आहे कशा कोणत्या मार्गानं जायचं आहे मार्गामध्ये काय काय लागणार आहे या सगळ्या गोष्टीचं नियोजन करून आपण नंतर प्रवासाला सुरुवात करतो आणि ठरलेल्या ठिकाणी आपण पोहोचतो पण आपण आपल्या आयुष्याच्या प्रवासाच्या बाबतीत एवढ्या बाबीची किंवा या बाबीची अशा पद्धतीनं नियोजन करत नाही म्हणजेच काय तर आपण आपल्या जीवनाचं ध्येय ठरवत नाही मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आपण एखादा ड्रेस घ्यायचा असेल तर बाजारात गेल्यानंतर आपण अर्धा एक तास दोन तास किंवा दोन चार दुकानं फिरतो आणि आपणाला आवडणारं कापड असेल रंग असेल किंवा डिझाईन असेल तर ते आपण चूज करतो की जे वस्त्र किंवा जे जो ड्रेस आपला एक दोन वर्षामध्ये खराब होणार असतो आणि आपण सतत नवीन घेत असतो पण करिअरच्या बाबतीत नाही तसं होणार कारण का करिअर एकदा निवडल्यानंतर ते करिअर आपल्या संपूर्ण आयुष्याची दिशा ठरवणार आहे त्यामुळं आपण आपलं करिअर निवडत असताना सुद्धा ते काळजीपूर्वक आणि व्यवस्थितपणे आपण ते ठरवलं पाहिजे द पीपल मग आता ज्यांची ध्येय आहेत त्यांची ध्येय पूर्ण होतात आता कुठं जायचं हे माहीत असेल तर प्रवास करत असताना निश्चितच आपल्याला जिथं पोहोचायचे तिथं आपण पोहोचूया वाटेमध्ये गाडी खराब होईल समजा किंवा समजा आपल्याला एखादी स्लो गाडी मिळेल परंतु लवकर असेल उशिरा असेल आपणाला जिथं जायचं ते जर माहीत असेल तर आपले सर्व प्रयत्न आपलं सर्व एफर्ट्स त्या दिशेनं होतील आणि आपण लवकर असेल किंवा थोडंसं उशिरा असे ना परंतु आपणाला अपेक्षित असणाऱ्या ठिकाणी आपण पोचू पण जर तुम्हाला कुठं जायचं हेच माहीत नसेल तर तुम्ही कुठं पोचणार आहात मग आपण सांगू शकत नाही आपण पोचू शकतो तर अशा पद्धतीनंच या ठिकाणी ध्येय ज्या लोकांकडे ध्येय असतात तर ते लोक स्वतःची ध्येय पूर्ण करण्यासाठी कष्ट करत असतात परंतु ज्या लोकांकडं ध्येय नसतात तर ते सुद्धा काम करतात परंतु ते दुसऱ्यांची ध्येय पूर्ण करण्यासाठी काम करत असतात मग काम तर करायचंच आहे मित्रांनो मग आपण स्वतःचं ध्येय पूर्ण करण्यासाठी का काम करू नये याच्यासाठी मग आपण आपलं ध्येय ठरवणं आवश्यक आहे तर या वर्षामध्ये या दहावीमध्ये आपणाला किती टक्केवारी पाहिजे तर हे आपण अगोदर जर ठरवलं तर त्या दिशेनं तुम्ही अभ्यास कराल आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्ही ठरवलेलं ध्येय तुम्ही निश्चितच प्राप्त करू शकाल मग याच्यासाठी आपल्याला ढेव ध्येय ठरवण्यासाठी आपल्याला प्लॅनिंग करणं आवश्यक आहे या ठिकाणी एक कोट आहे पा इफ यू फेल टू प्लॅन यू प्लॅन टू फेल जर तुम्ही प्लॅन करण्यामध्ये अयशस्वी झाला तर याचाच अर्थ असा होतो की तुम्ही अयशस्वी होण्यासाठीच प्लॅन केलेला म्हणजेच काय तर तुमचं नियोजन जर नसेल तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही अयशस्वी होण्यासाठी नियोजन केलेलं आहात इफ यू फेल टू प्लॅन जर तुम्ही नियोजन करण्यामध्ये चुकलात तर तुम्ही चुकण्यासाठीच नियोजन केलं असा त्याचा अर्थ होतो फॉर दॅट रिझन वी हॅव टू डिसाईड युअर गोल प्लॅन हाऊ कॅन वी अचीव्ह युअर गोल तर तुमचं ध्येय ठरवा आणि ते ध्येय कसं साध्य करणार ह्याचं सुद्धा आपण अगोदरच करणं आवश्यक आहे म्हणजे आता दहावीची सुरुवात होत आहे किंवा नुकतीच झालेली आहे तर दहावीच्या वर्षाचं आपलं ध्येय काय असणार आहे आपलं टार्गेट काय आहे हे आपण ठरवलं पाहिजे आणि आपलं टार्गे टार्गेट अचीव्ह करण्यासाठी आपण तशा पद्धतीचं नियोजन करून परिश्रमपूर्वक आपण ठरवलेलं ध्येय निश्चितच आपण परीक्षेमध्ये साध्य करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आता गोल आणि ऑब्जेक्टिव्ह हे दोन्ही शब्द समजा एक ठराविक अर्थानं वापरले जातात परंतु गोल म्हणजे जे अंतिम ध्येय आहे जे अंतिम ठिकाण आहे की ज्या ठिकाणी आपल्याला पोचायचं आणि ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय तर तिथपर्यंत पोहोचण्यासाठीचे जे टप्पे टप्पे असतात तर त्यांना ऑब्जेक्टिव्ह असं म्हटलं जातं आता या ठिकाणी एक एक्झाम्पल पाहूया समजा तुम्हाला डॉक्टर व्हायचं तर डॉक्टर व्हायचं हे तुमचं ध्येय आहे पण डॉक्टर एकदम होणार आहात का तुम्ही तर नाही तर डॉक्टर होण्यासाठी मग दहावीला चांगले गुण पाहिजेत दहावीला चांगले गुण मिळाल्यानंतर मग अकरावी बारावी सायन्सचं तुम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं पाहिजे अकरावी बारावीचं चांगल्या कॉलेजला जर ॲडमिशन मिळालं तर मग तुम्ही नीटची चांगल्या पद्धतीनं तयारी करू शकता नीटची चांगली तयारी झाल्यानंतर तुम्हाला नीटची परीक्षा क्रॅक करावी लागेल म्हणजे ती परीक्षा उत्तीर्ण व्हावं लागेल मग ती परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर परत एखाद्या चांगल्या मेडिकल कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागेल आणि तो चार वर्षाचा कोर्स प्रत्येक सेमिस्टर यशस्वीपणे उत्तीर्ण झाल्यानंतर मग तुम्हाला डॉक्टरचं सर्टिफिकेट आणि तो एक्सपिरियन्स आणि ते नॉलेज तुम्हाला प्राप्त होईल आणि तुम्ही डॉक्टर बनलेला असाल मग डॉक्टर बनणं हे तुमचं ध्येय आहे परंतु दहावीचा टप्पा असेल अकरावीचा असेल बारावीचा असेल नीटचा असेल आणि एमबीबीएसचा असेल तर हे टप्पे म्हणजे काय आहेत ते तुमचे ऑब्जेक्टिव्ह आहेत जसं आपल्याला जर दोन मजली घराच्या वर जायचं असेल पायऱ्यां तर शेवट किंवा दुसऱ्या मजल्यावर जाणं हे आपलं टार्गेट आहे पण ते जाण्यासाठी आपण एक एक स्टेप म्हणजे एक एक पायरी आपण काय करत असतो चढत असतो आणि एक एक पायरी सर करून आपण तिथपर्यंत पोहोचतो तशा पद्धतीनं आपल्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी हे जे उद्दिष्ट असतात हे उद्दिष्ट आपल्याला सह्यभूत ठरत असतात आता ध्येय का पाहिजे ध्येय नसेल तर चालणार नाही का ध्येयाचं काय महत्व आहे जर तुमच्याकडं ध्येय असेल म्हणजे तुम नेमकं क्लिअर कट व्हिजन जर तुमच्याकडे असेल दृष्टी तशी असेल दृष्टिकोन असेल की मला माझ्या आयुष्यामध्ये या ठिकाणी पोचायचं किंवा मला हे ठराविक टार्गेट पूर्ण करायचं मग काहीही असेल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असेल प्रोफेशन असेल बिझनेस असेल जॉब असेल काही असेल तुमच्या दृष्टीनं तुम्हाला महत्त्वाचं वाटणारं दुसऱ्यांनी सांगून होणार नाही तर तुम्हाला तुमच्या मनातूनच ते आलं पाहिजे तुम्हाला तुमच्या दृष्टीनं महत्वाची असणारी तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय व्हायचं हे ज्यावेळेस तुम्हाला सापडत तर तेच तुमचं ध्येय असतं मग ध्येय असल्यामुळं काय होतं तर जर ध्येय तुमच्याकडे असेल ध्येय जर स्पष्ट असेल की मला हे बनायचं तर तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असणारी जी ऊर्जा आहे कि किंवा जे कार्य आहे आपण कार्य केल्याशिवाय काम केल्याशिवाय तर आपल्याला आउटपुट मिळणार नाही मग काम करण्यासाठी आपल्याला ऊर्जेची गरज आहे कोणतंही काम करण्यासाठी ऊर्जा लागते मग आपण शारीरिक जी हालचाल करतो त्यासाठी शारीरिक ऊर्जेचा उपयोग करतो परंतु शारीरिक ऊर्जेपेक्षाही कार्यप्रवण राहण्यासाठी सतत कार्यमग्न राहण्यासाठी उद्योगीपणा किंवा सतत अभ्यास करण्यासाठी आता मला सांगा अभ्यास करणं खूप आनंदाची गोष्ट आहे का काही विद्यार्थ्यांना वाटत असेल अभ्यास करत असताना आनंद परंतु आपण बळच अभ्यास करत असता बरेचसे किंवा जास्तीत जास्त मुलं म्हणजे अभ्यास करणं हे काही एन्जॉयमेंटचं काम नाही जसं आपण सॉन्ग म्हणतो किंवा एखादा खेळ खेळतो किंवा एखादा मूवी पाहतो तशा पद्धतीने अभ्यास करताना आनंद प्राप्त होतो का तर नाही होत पण सुद्धा आपल्याला माहित आहे की अभ्यास केल्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आपण चांगले होणार आहात किंवा आपली ध्येयापर्यंतची वाटचाल आपली सुकर होणार आणि आज जरी आपल्याला आवडत नसेल तरी सुद्धा आपण अभ्यास केला पाहिजे कारण हा आजचा अभ्यासच आपणाला उद्याचा जो काही भविष्यकाळ आहे तर तो चांगल्या पद्धतीनं घडवण्यासाठी मदत करणार आहे म्हणून आपण अभ्यास करत असतो तर अभ्यासाशिवाय अनेक गोष्टी आपण करू शकतो की ज्या आपणाला अभ्यासापेक्षा जास्त आनंद देऊ शकतात परंतु त्या आनंद देणाऱ्या गोष्टी टाळून त्याचा त्याग करून आपण आपला वेळ अभ्यासात खर्च करतो तर ही जी प्रेरणा आहे त्या अभ्यास केला पाहिजे किंवा तुमचं जर ध्येय स्पष्ट असेल तर त्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक असणारी ऊर्जा किंवा कार्य करण्यासाठीची प्रेरणा तुम्हाला तुमचं ध्येय देतो जर तुमच्याकडे ध्येयच नसेल तर मग अभ्यास काय करायचा आता काही विद्यार्थी असतात पहा मला फर्स्ट यायचं किंवा जास्तीत जास्त मार्क घ्यायचे किंवा नंतर एका ठराविक कॉलेजमध्ये जायचे आणि त्या ठिकाणी मग ठराविक पर्सेंटेज लागतं तर ते पर्सेंटेज गाठायचं किंवा त्या कॉलेजला जायचं म्हणून मला अभ्यास करायचं म्हणून ते बाकीच्या तात्कालिक समाधान देणाऱ्या बाबी दूर सारतात आणि अभ्यास करत असत म्हणजेच काय तर अभ्यास करण्यासाठी आवश्यक असणारी प्रेरणा किंवा सतत अभ्यासात राहण्यासाठी आवश्यक असणारी जी ऊर्जा आहे ज्याला आपण मानसिक ऊर्जा म्हणतो ज्याला इन्स्पायरेशन असं म्हटलं जातं जर तुमच्याकडे ध्येय असेल तर ती प्रेरणा तुमच्या अंतरंगातून येईल ज्याला इंट्रेसिक मोटिवेशन असं म्हटलं जातं आंतरिक प्रेरणा आणि आंतरिक प्रेरणा कधी येणार आहे जर तुमचं ध्येय असेल तरच इंट्रेसिक मोटिवेशन फ्युल फॉर बिंग ऍक्टिव्ह अँड कन्सिस्टंट हार्ट स्टार्विंग टुवर्ड्स अचीविंग आवर गोल आपल्या ध्येय साध्य करण्यासाठी अविरतपणे सातत्यानं प्रयत्नरत राहण्यासाठीच ऊर्जा मोटिवेशन किंवा इंट्रेन्सिक इन्स्पायरेशन आंतरिक प्रेरणा जी आपणाला ध्येयामुळं प्राप्त होते दुसरी गोष्ट काय आहे तुम्ही जर एकाग्रपणे एखादी गोष्ट करत असाल तर अशा वेळेस तुम्ही जर एखादी तुमच्या आवडीची गोष्ट करत असाल तर त्यावेळेस मग आपण आपलं सर्व ध्येयभान विसरून जातो किंवा ज्याला काय म्हणूया आपण या ठिकाणी समजा तुम्हाला कोणाला पेंटिंगची आवड असते कोणाला समजा म्युझिकची आवड असते मग आपण अभ्यास केला किंवा एखादी गोष्ट केली आणि आपण थकलो तर थकल्यानंतर सुद्धा तुम्ही जर तुमच्या आवडीची गोष्ट करत असाल तर त्यावेळेस तुम्ही एवढं एकाग्र होता की तुम्हाला तहानभूक असेल किंवा तुमची जी वेळ असेल किंवा तुमचा थकवा हा या बाबी गौण होता तर त्याला स्टेट ऑफ फ्लो असं म्हटलं जातं मानसशास्त्रामध्ये ज्यावेळेस तुम्ही एकाग्र होऊन काम करत असता तर त्यावेळेस किंवा वेन वी आर इन प्रेझेंट मोमेंट ज्यावेळेस तुम्ही वर्तमान क्षणामध्ये असता म्हणजेच काय तर तुम्ही करत असलेल्या कामाशी तुम्ही एकरूप होता तर त्यावेळेस तुम्ही एका फ्लोमध्ये असता एका लईमध्ये असता आणि त्यावेळेस तुम्ही एकाग्र होऊन ती गोष्ट करत असता त्यानंतर आपलं जर ध्येय स्पष्ट असेल तर आपण आपला वेळ कुठं खर्च करतोय किंवा आपण जे काही करत आहात तर त्या बाबी किंवा तुम्ही तुमचा वेळ आणि ऊर्जा ज्या कृती करण्यामध्ये खर्च करत आहात तर या कृती तुम्हाला तुमच्या ध्येयाकडं घेऊन जातात का तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी या उपयोगी आहेत का नाही या बाबीसुद्धा आपण पाहू शकतो किंवा याचा आपण पडताळणा पडताळा घेऊ शकतो ज्याला बिगिन विथ यंड माइंड असं म्हटलं जातं म्हणजे शेवट लक्षात ठेवून सुरुवात करा म्हणजे कोणतीही गोष्ट करत असताना मी काय गोष्ट करणार आहे आणि मी जे करत आहे याच्यातून मला काय अपेक्षित आहे मला जे अपेक्षित आहे ती बाब मी करत असलेल्या कामातून मला मिळणार आहे का जर उत्तर यस असेल तर कंटिन्यू तर तुम्ही तुमचं कार्य कंटिन्यू करू शकता आणि जर तुम्हाला अपेक्षित असणारं तुमच्या ध्येयाकडं घेऊन जाणारं तुमच्या ध्येयाच्या मार्गावर सहाय्यभूत असणारं तुमच्या क्षमता तुमचं व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी भविष्यकालीन गेन प्राप्त करण्यासाठी तुम्ही करत असणारं काम जर उपयोगी नसेल तर आपण ते टाळलं पाहिजे मग आपल्या लक्षात येईल की मी जे काही गोष्टी करतोय तर त्या विनाकारण वेळ माझा खर्च होत आहे किंवा माझी एनर्जी जात आहे मग त्यापेक्षा मी शांत राहिलेलं चांगलं जेणेकरून मला विश्रांती मिळेल किंवा मा जेणेकरून माझी एनर्जी तर सेव्ह होईल म्हणजेच काय जर तुमच्याकडं ध्येय स्पष्ट असेल तर प्रत्येक कृती करत असताना आपण जी कृती करत आहात तर ती कृती तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे घेऊन जात असेल तरच तुम्ही ती कराल जर ती घेऊन जात नसेल तर तुम्ही ती कृती करणार नाहीत म्हणजेच ध्येय तुम्हाला कोणतं काम किंवा कामाची निवड कशी करायची कोणतं योग्य आणि अयोग्य काम याच्यामध्ये तुम्हाला निवड करण्यास मदत करते टाईम अँड एनर्जी मॅनेजमेंट यामुळे तुमच्या वेळेचं आणि तुमच्या ऊर्जेचं व्यवस्थापन तुम्ही करू शकता अवॉइड टाईम किलिंग टास्क अँड एंगेज इन गोल ओरिएंटेड डीड्स मग ज्यावेळेस तुम्ही तुमचं ध्येय स्पष्ट असतं त्यावेळेस तुम्ही कार्य करत असताना वेळेचा अपोय करणारे काम करणार नाही की ज्या बाबी तुमच्या फायद्यासाठी नाहीत तुमच्या व्यक्तिमत्वासाठी तुमच्या ध्येयप्राप्तीसाठी ज्या सहाय्यभूत ठरणार नाहीत अशा बाबीमध्ये तुम्ही तुमचा वेळ आणि ऊर्जा खर्च करणार नाही आणि सोबतच एंगेज इन गोल ओरिएंटेड टा डीड्स किंवा टास्क ऑर वर्क्स आणि जे कार्य तुम्हाला तुमच्या ध्येय स्वप्नपूर्तीकडं तुमच्या यशस्वी जीवनाच्या वाटचालीकडं घेऊन जातील अशीच कार्य करण्यामध्ये तुम्ही तुमचा वेळ आणि ऊर्जा खर्च करू शका या ठिकाणी पहा अजून एक थॉट डिसिजन्स चॉईसेस ॲक्शन्स रिझल्ट आणि अचिवमेंट्स असे एक सिक्वेन्स दिलेले आहे एक फ्लो चार्ट आहे या ठिकाणी समजा तर आपले जे विचार असतात थॉट्स म्हणजे विचार आपल्या विचारानुसार आपल्या मनामध्ये जे असंख्य विचार येतात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कंटिन्युअस फ्लो ऑफ थॉट्स असतो चालू आपल्या मनामध्ये सतत विचारांची एक श्रृंखला चालू असते मग आपल्या मनामध्ये जशा पद्धतीचे विचार असतात तशाच पद्धतीचे निर्णय आपण घेत असतो किंवा तशा प्रकारची निवड आपण करत असतो एखादा आला तो तर त्या विचाराची निवड किंवा आपण ज्यावेळेस डिसिजन घेतो यस म्हणून तर मग त्या थॉटचं रुपांतर मध्ये होतं म्हणजे ज्यावेळेस आपण विचाराची निवड करतो कृती करण्यासाठी आणि निर्णय घेतो मग त्या विचाराचं रूपांतर हे कृतीमध्ये होताना आपल्याला दिसून येतं मग एकदा का आपण कृती केली म्हणजे ऍक्शन केली कृती झाल्यानंतर त्या कृतीचा आउटपुट तर आपल्याला मिळणारच आहे जशी तुम्ही कृती केलेली असाल तशा पद्धतीचं आउटपुट म्हणजे त्याचे रिझल्ट तुम्हाला ऑटोमॅटिकली मिळत असतं एकदा कृती झाल्यानंतर मग त्याचे रिझल्ट हे अपरिहार्य आहे त्याचे परिणाम हे तुम्हाला भोगावेच लागणार आहे त्याचा विचार करायची गरज नाही आपण जर चांगल्या पद्धतीने अभ्यास केलेला असेल तर निश्चितच तुम्हाला परीक्षेमध्ये कसल्याही प्रश्नाचं उत्तर हे शंभर टक्के आल्याशिवाय राहणार नाही म्हणजे अभ्यास झालेला आहे म्हणजे त्याचं रिझल्ट त्याचं मेमरायझेशन पण चांगलं होणारच आहे त्याच्यामध्ये काही शंका ठेवण्याची गरजच नाही म्हणजेच जशा पद्धतीचे विचार तशा पद्धतीचे निर्णय निर्णय घेत असताना तुमच्याकडे एक निवडीचं स्वातंत्र्य असतं तुम्ही यस म्हणून पण निर्णय घेऊ शकता आणि नो म्हणून सुद्धा निर्णय घेऊ शकता तुमचा यस हे सुद्धा तुमचं डिसिजनच असतं आणि नो हे सुद्धा तुमचं डिसिजनच असतं पण ज्यावेळेस यस म्हणून डिसिजन घेतो त्या विचाराचं रूपांतर कृतीमध्ये होतं आणि एकदा का तुम्ही कृती केली की त्या कृतीनुसार तुमचे रिझल्ट किंवा अचीवमेंट्स तुम्हाला प्राप्त होत असतं तर त्यामुळं जर तुम्हाला परिणाम बदलायचे असतील जर तुम्हाला आउटपुट बदलायचं असेल जर तुम्हाला फळ बदलायचं असेल तर आपण विचारांवर काम केलं पाहिजे आणि त्यामुळं आपण आपल्या शरीराप्रमाणेच शारीरिक आरोग्याप्रमाणेच आपले बौद्धिक आणि वैचारिक आरोग्य सुद्धा निरोगी ठेवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे नर्चर युअर माइंड विथ ग्रेट थॉट्स तुम्ही तुमच्या बुद्धीचं पोषण हे उदात्त विचारांनी करणं आवश्यक आहे विचार जर चांगले असतील तर त्या विचारानुसार निर्णय चांगलेच होणार आहेत आणि निर्णय चांगले असतील तर कृती सुद्धा चांगल्या होणार आहेत आणि कृती जर चांगल्या झाल्या तर त्याचं आउटपुट किंवा त्याचे रिझल्ट तसेच प्राप्त होणार आहेत पुढची एक सिक्वेन्स आहे पहा थॉट्स ऍक्शन्स हॅबिट्स कॅरेक्टर आणि डेस्टिनी आता म्हटलं जातं की तूच तुझ्या भाग्याचा निर्माता आहे किंवा तुमचं भविष्य हे तुमच्या हातामध्ये आहे मग हातामध्ये म्हणजे आपण काय करतो मग हातातील रेषामध्ये पाहतो ह्या रेषामध्ये आपलं भविष्य आहे का नाही तर आपल्या कर्तृत्वामध्ये आपण आपल्या हाताने जे कार्य करतो आपण आपल्या बुद्धीचा किंवा बुद्धीच्या सहाय्यानं जे काही तुम्ही कार्य करत असता त्या कार्यानुसार केलेल्या कार्याच्या परिणामातून तुमचं आयुष्य घडत असतं या ठिकाणी पहा थॉट्स जसे विचार असतील तशा कृती होतात आपण आत्ताच पाहिलं मग थॉट डिसिजन ॲक्शन तर जसे विचार असतील तशा पद्धतीच्या तुमच्या कृती असतील आणि जशा तुमच्या कृती असतील तशा तुमच्या हॅबिट्स म्हणजे सवयी बनतात जी बाब जी गोष्ट आपण सारखं सारखं करतो रिपीट करतो एखादी गोष्ट केली आपल्याला आवडली परत करतो परत करतो परत करतो आणि हळूहळू ती बाब आपल्या सवयीची होऊन जा म्हणजे जसे तुमचे विचार असतील तशा तुमच्या कृती असतील जशा तुमच्या कृती किंवा जशा तुम्ही कृती करता तशा पद्धतीच्या सवयी तुम्हाला लागलेल्या असतात आणि जशा पद्धतीच्या सवयी आपल्याला लागतात तशा पद्धतीचं कॅरेक्टर तशा पद्धतीचं व्यक्तिमत्व आपलं बनलेलं असतं आणि आपलं जसं व्यक्तिमत्व असेल तशा पद्धतीचं दैव म्हणजेच आपलं भाग्य आपण बनवलेलं असतं म्हणजे आपलं भाग्य बदलण्याची क्षमता सुद्धा विचारांमध्ये आहे जर वाटत असेल तुम्हाला की आपलं भाग्य हे सुंदर असलं पाहिजे किंवा आपलं भविष्य जर सुंदर असलं पाहिजे यशस्वी असलं पाहिजे तर त्या दृष्टीनं आपण विचारांवर काम करणं आवश्यक आहे त्याच्यामुळं म्हटलं जातं की चांगली संगत असेल चांगल्या पुस्तकांचं वाचन असेल चांगले, चांगले विचार ऐकणं असेल अशा पद्धतीवर किंवा तुमच्या मनावर सकारात्मक दृष्टिकोनातून आणि चांगले विचार कसे करता येतील या दृष्टिकोनातून आपण विचार करणं आवश्यक आहे आणि मग त्यासाठीच आपण दररोज नियमितपणे एक पाच दहा मिनिट आपण चिंतन करणं आवश्यक आहे किंवा आपण ध्यानधारणा करणं आवश्यक आहे आपण आपल्या विचारांप्रती सजग असणं आवश्यक आहे तर ध्येय जर असेल तर आपणाला यशस्वी होण्यासाठी खूप मदत होते आता करिअर निवडत असताना मित्रांनो या ठिकाणी आवड संधी आणि आपल्या क्षमता ह्या तीन बाबींचा मेळ घालून जर आपण करिअरची निवड केली तर आपण त्या करिअरमध्ये यशस्वी होऊ शकतो थोडक्यामध्ये आवड क्षमता आणि संधी म्हणजे काय तर तुम्हाला जे काम करण्याची आवड आहे ते जर काम किंवा त्या कार्यातून जर तुमचं करिअर घडू शकत असेल तर आपण आपल्या आवडीचं काम हे आपल्या मनातून करतो आपण पूर्णपणे एकाग्र होऊन ते काम करतो जर ते काम आपल्या आवडीचं असेल तर मग करिअर निवडत असताना तुमचं जे कार्य असणार आहे किंवा तुम्हाला जो काही जॉब करावा लागणार आहे तर ते तुमच्या आवडीचं असणं आवश्यक आहे दुसरी गोष्ट आहे क्षमता एखादी गोष्ट तुम्हाला आवडते परंतु ती गोष्ट करण्याची क्षमता सुद्धा आपल्यामध्ये असली पाहिजे तसं पाहिल्या तर आवश्यक असणाऱ्या सर्व क्षमता आपल्या अंतर्मनात व्यक्त स्वरूपामध्ये किंवा सुप्त अवस्थेमध्ये असतात आपण त्या फक्त ओळखून तर त्याचा विकास करणं आवश्यक असतं या ठिकाणी आवड आणि क्षमतेचा विचार करत असताना वी कॅन एक्सपॅन्ड आवर ॲबिलिटीज बाय हार्ड वर्किंग ऑर कंटिन्युअस uh, एफर्ट्स आपण सातत्यपूर्ण प्रयत्नातून किंवा कठोर परिश्रमामधून आपण आपल्या क्षमता वृंदीगत करू शकतो पण आपली आवड आपण वाढवू शकत नाही किंवा आपण आप आवड निर्माण करू शकत नाही तर आवड आणि क्षमता आणि सोबत तिसरा जो मुद्दा आहे तो संधी तुम्ही जे काम करताय किंवा तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये जे कार्य करायचं आहे तर त्या कार्यासाठी स्कोप आहे का तर तुमचं ते काम तुम्हाला तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारा आर्थिक स्रोत निर्माण करू शकतं का ही सुद्धा बाब खूप महत्वाची आहे आपणाला आहे समजा टीव्ही पाहायची पण आपण टीव्ही पाहून तर इन्कम करू शकणार नाही आपल्याकडे क्षमता सुद्धा आहे आणि आवडसुद्धा आहे आपण घंटोनुघंटे टी व्ही पाहू शकतो पण निस्त टी व्ही पाहून किंवा टी व्ही पाहणं या कार्यातून आपणाला आवश्यक असणारं जे इन्कम आहे किंवा त्याची जी संधी आहे मार्केटमध्ये की जे तुम्हाला आर्थिक मूल्य तुम्हाला ते परतावा देऊ शकेल तर ते नाही त्यामुळं करिअर निवडत असताना आपली आवड आपल्यामध्ये असणाऱ्या क्षमता आणि तुम्ही जे काम करणार आहे तुम्ही जे अभ्यास करता येईल किंवा तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहात तर त्या क्षेत्राला आज नाही तर ज्यावेळेस तुमचं शिक्षण पूर्ण झालेलं असेल म्हणजे किमान पुढच्या पाच दहा वर्षामध्ये ह्या बदलत्या युगामध्ये नेमकं कोणत्या क्षेत्राला डिमांड आलेलं असेल किंवा कोणत्या क्षेत्रामध्ये नोकरीच्या संधी व्यवसायाच्या संधी विपुल प्रमाणामध्ये असतील किंवा जो कोणत्या बाबीसाठी स्कोप असेल या बाबींचा विचार करून जर तुम्ही तुमच्या करिअरची निवड केली तर आपण निश्चितच आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही तसंच आपणाला हा व्हिडिओ कसा वाटला आपणाला अभ्यास करण्यासाठीची आवश्यक असणारी प्रेरणा याच्यातून प्राप्त होईलच अशी अपेक्षा आहे तरीसुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कळवण्यास विसरू नका राईट अबाउट दिस व्हिडिओ इन कमेंट बॉक्स गुड बाय अँड टेक केअर